नमस्कार, मी डीटी आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. मोस्ट स्कॉट इन ॲट हॉवर्स फिमेल यांच्या वतीनं इन्फिनिटी मॉल मुंबई या ठिकाणी अश्विनी आनंदराव मुंडे या महिलेनं तब्बल 8 तासात 11,806 बैठका करून महिला गटात जागतिक पातळीवर विक्रम करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. अश्विनीच्या कर्तृत्वानं रायगड जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडली आहे, तर देशाचा जगात सन्मान झाला असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होतीये. आई वडिलांना अश्विनीचा अभिमान आहे. अश्विनीचं बालपण आणि शिक्षण मुरुड आणि भालगाव येथे झालं. उच्च शिक्षण इस्लामपूर आणि सोलापूर येथे पूर्ण केलं. तिचे आई आणि वडील शिक्षक होते. तिच्या या कामगिरीचा आई वडिलांना सार्थ अभिमान आहे. अश्विनीला 6 वर्षाचा मुलगा आहे. त्याचं संगोपन करत तिने आपलं फिटनेस सांभाळलं आहे. तिने पाहिलेलं हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रशिक्षक सुनील कांबळे, डॉक्टर धनंजय मोरे आणि आदर्श सोमाणी यांचं सहकार्य लाभलं. या विश्वविक्रमासाठी तिचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज, मिस्टर कूल महेंद्रसिंग धोनी आणि आई बाबा असल्याचं तिने सांगितलंय. मॅडम, सत्य पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे. सुरुवातीला आपला थोडक्यात परिचय का द्याल. नमस्कार, मी अश्विनी मुंडे जाधव. मी एक गृहिणी आहे. मला 6-6.5 वर्षाचा मुलगा आहे आणि गेले 5 ते 6 वर्ष झालं मी फिटनेस लाईनमध्ये आहे आणि मी नवी मुंबई नेरूळ येथे राहते. मॅम, तुम्ही 8 तासामध्ये 11,806 बैठका करून विश्वविक्रम केलात, त्याबद्दल काय सांगा. फिटनेस हा माझा एक आवडता हे आहे. म्हणजे फिटनेसमध्ये गेले मी 5 ते 6 वर्ष आहे आणि रेग्युलर मी म्हणजे दररोजच्या दररोज वर्कआउट करते. सो आणि त्यामध्ये लेग्स हा माझा सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट आहे. सो एक मॅरेथॉन रनर आहे, परत दररोजच्या दररोज जिममध्ये वर्कआउट करते. सो त्यातूनच मला आमच्या जिममध्ये एकदा एक कॉम्पिटिशन झालेली, तेव्हा स्कॉट्समध्ये सगळ्यात जास्त मी स्कॉट्सची स्पर्धा झालेली आणि सगळ्यात जास्त स्कॉट्स मारून मी पहिला नंबर त्यात मिळवलेला. तेव्हा हे माझ्या डोक्यात आलं की आपण का नाही वर्ल्ड रेकॉर्ड करू शकत, मग त्यानुसार मी या लाईनमध्ये वळले. तुम्ही या बैठकांचा सराव केव्हापासून करताय. मी गेले 7 ते 8 महिने या बैठकांचा सराव करत होते. रेग्युलर रुटीन तर होतंच माझं की जिममध्ये नॉर्मल वर्कआउट करणं, पण प्रत्येक संडेला मी या स्कॉट्सचा वर्कआउट आमच्या इथे एक ज्वेल ऑफ नवी मुंबई म्हणून आहे नेरूळमध्ये, तिथे हा वर्कआउट करत होते. पहिल्यांदा आम्ही 2 तास, परत 3 तास 4 तास असं करत करत आम्ही 8 तासापर्यंत प्रॅक्टिस केली. या बैठका करण्यासाठी तुम्ही स्वतःने सुरुवात केला का तुम्हाला कोणी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण म्हणजे मी माझ्या जिमला जायचे, जिमचे माझे एक कोच होते मिस्टर सुनील कांबळे सर, त्यांच्या अंडर मी प्रशिक्षण घेतलं. परत डॉक्टर धनंजय मोरे सर, जे माझ्या ज्यांनी माझं न्यूट्रिशन सांभाळलेलं, त्यांच्या अंडर पूर्ण माझं न्यूट्रिशन आणि फिटनेस सांभाळलेलं. तुम्हाला एक मुलगा आहे, तरीही तुम्ही एक महिला म्हणून तुमचं फिटनेस कसं सांभाळता. हां, खूप महिलांना असं वाटतं की लग्न झालं मग आम्ही आता नाही काही करू शकत, किंवा मुलगा झाला आम्हाला, मुलं आहेत आम्हाला, मग आम्ही त्यांचं हे करणार, असं काही नसतं. फक्त जिद्द असावी लागते आणि जिद्दीसोबत एक चिकाटिकी, नाही मला हे पूर्ण करायचंच आहे का. जर तुम्ही हे मनापासून करताय, मनापासून ठरवताय, तर सगळ्या गोष्टी होतात आणि त्यांच्याकडूनही आपल्याला पॉझिटिव्ह येत जातं कुटुंबाकडून की आपली जिद्द बघून नाही ही काहीतरी करणार आहे. सो असं काही नसतं की मुलं झाली की करिअर संपतं किंवा तुम्ही काही करू शकत नाही. हे सुद्धा मी मागच्या वर्षी बघितलेलं ड्रीम आहे आणि ते मी माझं म्हणजे कम्प्लीट केलं. बैठकामध्ये विश्वविक्रम करून तुमची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे, याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल. याचं श्रेय मी माझे आई वडील, माझे मिस्टर, माझा मुलगा, माझं कुटुंब, माझे कोच, माझे न्यूट्रिशन ज्यांनी सांभाळलं त्यांना, या सगळ्यांना मी माझं घेते श्रेय. तुम्ही एक रायगडची कन्या म्हणून रायगड जिल्ह्याचं नाव जागतिक लेवलला नेऊन पोहोचवलं, याबद्दल काय सांगा. माझं पूर्ण बालपण रायगड जिल्ह्यात गेलं, म्हणजे बालवाडीपासून मी इथेच शिकते, ते पूर्ण माझं शिक्षण 12वीपर्यंतचं शिक्षण इथेच गेलं. माझे मम्मी पप्पासुद्धा इथेच बालगावला, मम्मी टीचर आहे, पप्पा अंगरूर जंजिराला कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. सो एक रायगडबद्दल अटॅचमेंट आहे, खूप आहे.
म्हणजे तशी मी सांगलीची आहे, तरी सांगलीपेक्षा रायगडकडे माझी अटॅचमेंट खूप आहे. सो आणि अजूनही मी माझे 100% प्रयत्न देणार आहे की रायगड जिल्ह्याचं नाव अजून खूप मोठं करायचं. तुमचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची बातमी समजल्यानंतर तुमच्या आणि तुमच्या परिवारांच्या भावना काय होत्या? जेव्हा मला मेल आला की तुमचं आम्ही रेकॉर्ड होल्डर म्हणून तुमचं हे नाव नोंदवण्यात आलेलं आहे, म्हणजे रेकॉर्ड तुमचं नाव झालेलं आहे, पहिल्यांदा माझं तर हे होतं की मी रडले, लिटरली रडले. आणि परिवारसुद्धा खूप खुश होता, कारण त्यांनी खूप पाठिंबा दिला आहे मला. मम्मी पप्पा खूप खुश होते की हां, आपल्या मुलीनं आपलं नाव कुठेतरी मोठं केलं. तुम्ही ट्रेकर्स म्हणूनही काम करता, त्याबद्दल काय सांगा? ट्रेकिंग हे माझं पॅशन आहे. माउंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकवणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज फडकवणं हे माझं स्वप्न आहे. सो त्याने मी वाटचाल करते. येतात चढ उतार येतात, फायनान्शियलीसुद्धा खूप चढ उतार येतात, कारण ट्रेकिंग हा एक असा झोन आहे की त्याला पॅशनबरोबर फायनान्शियली बॅकग्राऊंड खूप असावं लागतं. पण तरी मी त्याच्यावर मात करून करते आणि एक ना एक दिवस येत्या काही वर्षात मी नक्कीच आपला ध्वज माउंट एव्हरेस्टवर आणि फडकवेन एवढी मी आशा, म्हणजे विश्वास हे करते. तुमचं अंतिम लक्ष्य, अंतिम ध्येय काय असणार आहे? माझं अंतिम ध्येय म्हणाल तर मला माउंटेनिअरिंगमध्येच मी बोलले तसं माउंट एव्हरेस्टवर चढायचं आहे आणि 7 continents, म्हणजे आशिया खंड जसं आहे त्याचा एव्हरेस्ट हा हायेस्ट पीक आहे, तसं 7 खंडातले 7 सर्वात उंच जे शिखर आहेत ते गाठणं, तिथं आपला देशाचा ध्वज फडकवणं आणि महाराजांचा ध्वज फडकवणं हेच माझं स्वप्न आहे. महाराष्ट्रासह देशभरातील महिलांना तुम्ही एक महिला म्हणून काय संदेश द्याल? महिलांना, खास करून ज्यांना ज्यांचं लग्न झालं आहे, ज्यांना मुलं आहेत, त्यांना असं वाटतं की नाही आम्ही हे एवढंच करू शकतो, असं काही नसतं. की आणि प्रत्येकाला 24 तास दिलेले असतात, तर 24 तासातले फक्त एक फिटनेससाठी सांगते मी, फिटनेससाठी कमीत कमी 1 तास तरी स्वतःसाठी काढा, वर्कआउट करा, कोणताही एक्झरसाईज करा, योगा करा, जिम करा, काही करा, पण करा. तर म्हणजे हेल्थवर पुढे जाऊन पैसा खर्च करण्यापेक्षा आत्ताच जर तुम्ही तुमचा फिटनेस सांभाळत तर तुम्हाला खूप पुढे जाऊन फायदे होतील, याचे एवढेच मी सांगते. मॅडम, तुमच्या मुलीनं बैठकामध्ये विश्वविक्रम नोंदवलेला आहे, तुम्ही एक आई म्हणून काय सांगाल? तिने ज्या वेळेला विश्वविक्रम केला आणि हे ऐकल्यानंतर आम्हाला खूपच आनंद झाला की तिनं तिच्या कुटुंबाचं त्याच पद्धतीनं शाळेचं गावाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि असंच तिनं पुढेही यश संपादन करावं ही आमची अपेक्षा आहे. सर, तुमच्या मुलीनं बैठकामध्ये विश्वविक्रम केलेला आहे, गिनीज वर्ल्ड बुकमध्ये त्याची नोंद झालेली आहे, तुम्ही एक बाबा म्हणून काय भावना व्यक्त कराल? खूपच आनंद झाला मला त्या विश्वविक्रम आणि लहानपणापासून क्रिकेट माझी मुलगी असल्यामुळं विविध खेळामध्ये विविध स्पर्धेमध्ये भाग घ्यावा त्यासाठी मी तिला काही प्रोत्साहन देत आलो आणि सदैव तिचं यश ही यशस्वी कशी होईल याकडेच पाहिजे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.